Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower. नमस्कार, मी अश्लेषा ननवरे. आवाज टुडे पब्लिक व्ह्यूमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. सरकारने 15 ऑगस्टपासून रेल्वे सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, परंतु या सुविधा फक्त लसीचे 2 डोस ज्या नागरिकांनी घेतल्या त्यांच्यासाठीच फक्त ही सुविधा उपलब्ध असणार आहे. तर जाणून घेऊया यावर नागरिकांचं काय मत आहे. ते आहे बरं आहे, पण सगळे पब्लिकसाठी करणार ते बरं असतं. तर एका 2 डोस तो सगळ्यामध्ये काय आहे ते 45 वरती येते ते त्यानेच घेतला आहे. सगळे पब्लिकनं अजून घेतला नाही 18 वर्षेपर्यंत. 18 खायावरती येते ना, तर ते बरं असतं. ते सगळ्यासाठी करणार तेव्हा ते काय असते ते सगळे जो टाईम पण वेस्टेज जाते आणि पैसे पण वेस्टेज जाणार होते पब्लिकच्या. आणि बसमध्ये काय रेल्वेमध्ये पण गर्दी असते. रेल्वेमध्ये गेला तर बरं असतं. त्यात सगळ्याला काय नोकरीसाठी जायसाठी ते रेल्वे परवडणार आहे, बस परवडणार नाही. नाही असं काय नाही, ते 2 डोस घेतला काय असं तर अनिवार्य नाही. पण पब्लिकसाठी जो लोकर करणार ते बरं असतं. नाही, व रेल्वे अगर चालू करें तो वो सबके लिए चालू करना चाहिए. ऐसा नहीं कि 2 डोस वाले के लिए है. 1 डोज वाला भी जा सकता है, क्योंकि उसके बीच में इतना टाइम गैप मिल रहा है दूसरी डोज के लिए. तो उसके लिए किसी को रोकना नहीं चाहिए. ट्रेन चालू करेगा तो फिर उल्टा वही बीमारी तो पड़ेगा. इससे अच्छा नहीं करे तो ठीक है, या तो 2 डोज वालों के लिए तो ठीक है. एक्चुअली लोकल शुरू किया ये तो बहुत अच्छी बात है कि एटलीस्ट शुरू तो किया है. बट जहाँ तक 2 लस की बात है, तो आई वुड सजेस्ट कि जहाँ पे वैक्सीन अवेलेबल ही नहीं है, तो हम कैसे एक्सपेक्ट कर सकते कि सबको मिले 2 लस. तो 2 वैक्सीन ही जिनको मिले नहीं और जिनकी ज़रूरत है ट्रैवल करना, उनके लिए तो ये इट इज़ नॉट राइट. तो सरकार को इस बारे में भी सोचना चाहिए कि या तो वैक्सीन प्रॉपरली प्रोवाइड करो और सबको सबका वैक्सीनेशन होना चाहिए, या फिर उनको एक जिनका एटलीस्ट हुआ है उनको भी अवेलेबल होना चाहिए. प्लस जो लोग 18 से नीचे है एज जिनका, उनको फिर ट्रैवलिंग करने के लिए पॉसिबल नहीं होगा. तो उनके कॉलेजेस वगैरह सब उसकी वजह से बंद है. तो इस बार में भी सोचना चाहिए सब, मुझे लगता है. ये अपनी मशीनरी जो है वो वैसे भी काफ़ी स्लो है अपना, और पॉपुलेशन भी बहुत ज़्यादा है. तो इट इज़ नॉट पॉसिबल कि जल्दी जल्दी में हो जाए. तो ये पॉसिबल ही नहीं है कि फटाफट हो जाएगा करके. टाइम तो उसमें लगेगा ही लगेगा. तर आत्ताच आपण पाहिलं की नागरिकांचं यावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही अशी मत आहेत. नागरिकांचं म्हणणं आहे की सरकारने जो हा निर्णय घेतला आहे तो योग्य आहे, समाधानकारक आहे. परंतु नागरिकांचं असं देखील म्हणणं आहे की ज्या नागरिकांना आत्तापर्यंत लसीचा 2रा डोस मिळाला नाही, त्यांच्यासाठी सरकारने लवकरात लवकर लस उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून ते देखील लोकल प्रवास सुरू करू शकतील. व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवार सोबत मी अश्लेषा ननवरे, आवाज टुडे, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे. क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.